अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वीही विधानमंडळामध्ये विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेते असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या राज्याला संवेदनशील गृहमंत्री राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राज्याला राज्याच्या 13 कोटी जनतेने अनुभवलेला आहे। अशा व्यक्तिमत्वाबद्दल उद्धव ठाकरे सारखा घरकोंबडा मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणतो आहे, ज्यांनी कधीही कुठल्या गावामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची समस्या काय आहे याचा अभ्यास नाही। उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना पण बघितलं नाही, कधी संजय गांधी योजनेचे एक काम करताना बघितलं नाही। केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख। आणि सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन आलिशान जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा काय महाराष्ट्राची जान, काय महाराष्ट्राची माहिती, आणि मोदीजींचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत त्यांची लाट पुसून मुख्यमंत्री पद मिळवणे एवढंच त्यांचं कर्तृत्व। आणि अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तींनी अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खरतर मी काय बोलतो सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे। उद्धव ठाकरेजींची भाषा मला बोलता येते, मी नागपूरचा आहे पण संस्कार आमचे आडवे येतात आहे। नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना हा घरकोंबडा, आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही इतकं वाईट सरकार चालवलं, दोन दोन मंत्री जेलमध्ये होते, दाऊदची संबंध असलेल्या लोकांसोबत तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना ठेवला आणि शेवटपर्यंत राजीनामे देऊन घेऊ शकले नाही, त्यांची लाट चाटली। मताच्या राजकारणाकरता तुम्ही परवा बघितलं असाल औरंगजेब करत एका सैनिकाची तुलना, म्हणजे ज्या पद्धतीनं ते संभाजीनगरला बोलत होते खरं तर बावचाळलेल्या अत्यंत निराश झालेला व्यक्ती तसा असतो, म्हणजे जीवनात सारा गेला आणि जेव्हा तसा निराश होतो आणि व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले। जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, सोडणार नाही त्यांना। जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल। यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो, उद्धव ठाकरे आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा, यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला तो अधिकार नाही। आणि ज्या पद्धतीनं हे वागतात आहे फ्रस्ट्रेट झालेले, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा याला सोडेल। काल अजितदादा बघा तुम्ही खरं तर कंटाळले,
पण तुमच्या बाजून जमत नाही माझ्या बाजून जमत नाही म्हणून एकत्र आहे पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व हे कुणीच मान्य करू शकत नाही तर सत्तेकरता एकत्र आले होते शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आज सारत गेला धनुष्यबाण गेला शिवसेना गेली तरी सुधरत नाही मी आणि माझा मुलगा मी मानी माझा परिवार एवढे कर्तृत्व शिल्लक राहिलाय वाजे सारखे लोक जेलमध्ये गेले त्याची लाड उद्धव ठाकरे चाटत होते वाजे सारख्या लोकांनी लहान लहान अधिकाऱ्यांकडनं करप्शन करून घेतलं शंभर शंभर कोटी मागितले अधिकाऱ्यांना आणि देवेंद्रजीची भीती याच्याकरता वाटतं यांना की 5 वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून आणि आत्ताही गृहमंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने देवेंद्रजी काय करतील ही भीती आहे आमच्यातला कोण उद्या कुठल्या चौकशीला समोर जाईल किती त्या ठिकाणी गबाड निघल याची अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वीही विधानमंडळामध्ये विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या राज्याला संवेदनशील गृहमंत्री राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राज्याला राज्याच्या 13 कोटी जनतेने